अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सततच्या बदलत्या वातावरणामुळे जामनेर तालुक्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे, त्यामुळे जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल होताना देखील दिसत आहेत। दिवसाला 700 ते 800 रुग्ण तपासणीसाठी येत आहेत, परंतु उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी पडत असल्याने रुग्णांना आपला नंबर येईतोपर्यंत लाईनमध्ये ताटकळत उभे राहावे लागत आहे। तर मागील 1.5 ते 2 वर्षांपासून जामनेर उपजिल्हा रुग्णालयाला 102 रुग्णवाहिका देखील उपलब्ध नसून डिलिव्हरीच्या महिलांची व इतर रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। एकीकडे तालुक्यात रुग्णसंख्येत वाढ होत असून दुसरीकडे औषध साठा मात्र खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे। तसेच स्वच्छतेचा अभाव देखील जामनेर उपजिल्हा रुग्णालयात पाहायला मिळत आहे। आमच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधींनी या सर्व समस्यांचा पाढा तालुका वैद्यकीय अधीक्षक विनय सोनवणे यांच्याजवळ वाचला असता डॉक्टर विनय सोनवणे यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। तर जामनेर शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असताना यावरती गावोगावी कॅम्प घेणे हा एक त्यावरती उपाय आहे का? कॅम्प आपल्याला घेता येतील, पण PSC च्या माध्यमातून पण रुग्णसेवा चालू असल्यामुळे आणि आपलं सेकंडरी टर्शरी सेंटर असल्यामुळे आपण ती नाही ते देतो। महाराष्ट्र शासनाने टेस्ट पेपर, IPD पेपर हे सर्व फ्री केल्यामुळे गरीब पेशंटची गर्दी आपल्या दवाखान्यात वाढलेली आहे। तसेच कधी पाऊस, कधी थंडी, कधी ऊन या मिक्स वेदरमुळे वातावरणामुळे सर्दी खोकल्याचे पेशंट, तापाचे पेशंट, डेंग्यूचे पेशंट, मलेरियाचे पेशंट या पेशंटची भरपूर वाढ झाल्यामुळे आणि चांगली ट्रीटमेंट मिळत असल्यामुळे आपल्याकडे ही गर्दी वाढलेली आहे। दुसरं असं की आपल्याकडे सीजर, डिलेवरी, संतती नियमाचे ऑपरेशन याची पण उत्तम सेवा मिळत असल्यामुळे आपला डिलिव्हरीचा आकडा आणि सीजरचा आकडा हा चांगल्या प्रमाणात चांगली सेवा मिळाल्यामुळे वाढ झालेली आहे। आणि आपला हेतू असा आहे की सर्व परिसर साफसफाई करून, गटारी काढून, स्वच्छ आरोचं पाणी देऊन गोरगरीब जनतेला चांगली सेवा द्यावी या हेतूने माझे सर्व डॉक्टर, स्टाफ आणि सर्व चांगली सेवा देत असल्यामुळे पेशंटची
आणि रुग्णांची गर्दी ह्या दवाखान्यामध्ये कायम वाढलेली आहे। डॉक्टर साहेब, तक्रारी अशा आहे की आपल्याकडे औषधी नाही आहे। आता माझ्याकडे रोज 900 पेशंटची OPD आणि 50 पेशंटची IPD या प्रमाणात आणि बाकी 12 वाजेनंतर येणारे कॅज्युअल्टी या पेशंटचा लोड जास्त असल्यामुळे आम्हाला दर 5 दिवसामध्ये सिव्हिल हॉस्पिटल जळगावला गाडी पाठवून औषधी आणावी लागत आहे। त्याच्यामुळे औषधीचा खप इतका वाढलेला आहे की ते आम्हाला पुरवता नाकेनऊ येत आहे। तरी आम्ही त्याच्यावरती तोडगा काढून औषधी पुरवण्याचा प्रयत्न करीत आहोत। डॉक्टर साहेब, आपल्याकडे शववाहिका नाही आहे आणि 102-सुद्धा बंद आहे। आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे बऱ्याच दिवसापासून शववाहिका नाही आहे आणि 1.5 वर्षापासून साधारणतः मी इथे आल्यापासून आपली 102ची सेवा ही वरणच बंद आहे। त्याच्यामुळे आपण 108 ज्या 5 ॲम्ब्युलन्स आहे आपल्या तालुक्यामध्ये त्या ॲम्ब्युलन्सवरती पेशंटला रेफर करत असतो। शववाहिका नसल्यामुळे आता लोकांनी मृतदेह कशामध्ये न्यायचं नेमकं? आता शववाहिका शासनानेच आपल्याला पुरवली नसल्यामुळे शेवटी रुग्णांना प्रायव्हेट व्हेकलमध्ये किंवा प्रायव्हेट शववाहिकेमध्ये ते शव न्यावं लागतं। डॉक्टर साहेब, अशी तक्रारी आहेत, आपल्याकडे 8 ते 10 डॉक्टर आहे, मात्र वेळेवर 3 ते 4 डॉक्टर उपस्थित असतात, काय अडचण आहे? नाही, आता एका डॉक्टरची 24 तास ड्युटी असेल तर तो ड्युटी करून घरी जातो। नंतर आपल्याकडे RBSK युनानी आपले मेडिकल ऑफिसर काही NRHMचे जे सीजर बोलतज्ञ आपण हायर केलेले आहे तर ते मी रोज इथे आल्यानंतर 7 ते 8 डॉक्टर इथे असतात। पण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांचे वेगवेगळे कामं असल्यामुळे एक डेंटल सर्जन आहे तर हे सर्व कामं आपण सुरळीत करत आहोत। डॉक्टर साहेब, एकाच ठिकाणी रुग्णांना इंजेक्शन देण्याची सुविधा आपल्या हॉस्पिटलला आहे, त्यामुळे खूप गर्दी होते, महिला आणि पुरुष एकाच ठिकाणी थांबतात, तर त्याची व्यवस्था आपण दुसरीकडे करू शकत नाही का? आता आपल्या हॉस्पिटलमध्ये जागेचा अभाव असल्यामुळे आणि हे जुनं स्ट्रक्चर असल्यामुळे व 100 खाटा ह्या मंजूर झाल्या असलेल्या तरी त्याच्यासाठी जागा न मिळाल्याने ते होऊ शकलेलं नाही आहे। मग आहे त्या जुन्या बिल्डिंगमध्ये आम्ही जशी आम्हाला खोल्या उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आम्ही इंजेक्शन देण्याची व्यवस्था केलेली आहे। थँक्यू। बोलले की आपले कर्मचारी स्वच्छतेवरती अधिक लक्ष देतात, परंतु 2 दिवसापूर्वी ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीमध्ये जो स्वच्छता अभियान राबवण्यात आला त्यामध्ये जवळजवळ 9.5 टन घनकचरा जमा झालेला आहे, त्यामध्ये आमच्याकडे व्हिज्युअल देखील आहे, कशा प्रकारचा कचरा होता तो? नाही, आता कसं आहे की आपल्याकडे साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट संपलेला होता, आता ते कॉन्ट्रॅक्ट रिलीज झालेलं आहे, तर बाहेरच्या साफसफाईसाठी 3 लोक आपल्याला अवेलेबल होणार आहेत, तर आपण आता ह्याच्या पुढे पूर्ण साफसफाई बाहेरची पण। आपल्याकडे एकूण किती डॉक्टर आहे आणि किती कर्मचारी आहे? आपल्याकडे 7 डॉक्टर आहेत एकूण व 12 नर्सिंग स्टाफ आहे आणि 4 वॉर्डबॉय आहे, वॉर्डबॉयच्या 3 जागा खाली आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये रुग्णालयाच्या आतील देखील स्वच्छता आम्ही बघितली सर, आमच्याकडे व्हिडिओ देखील आहे, सर्व घाण त्या डस्टबिनच्या बाजूला पडलेले आहे। पेशंटचा टर्नओव्हर जास्त असल्यामुळे व पेशंट खाल्ल्यानंतर तिथेच घाण करत असल्यामुळे 24 तास जरी साफसफाई केली आणि पेशंटचं प्रबोधन केलं तरी ते घाण ते नातेवाईक रुग्णांचे नातेवाईक असो रुग्णांचे पेशंट असो डस्टबिन वॉर्डामध्ये ठेवल्यानंतरही ते कॉटच्या खालीच कचरा टाकतात। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा।